आता एकच काढली ना, गेल्या वर्षी चांगली फवारणी होती, काढून दिली त्यांनी. आता याच्यामध्ये कसं आहे की जे जास्त दिवस चालणाऱ्या जी औषधी असते, जसं आपण हाय मॉलिक्युल म्हणतो, कोरोजिन म्हणा, फ्रेम म्हणा, असंही वापरायची जरूरत नाही. साध्या इमॅक्टिन बेंझोइट म्हणा किंवा आशयानी कंट्रोल मध्ये, कारण गाडीचं प्रेशर नाही आहे एवढी महागाची, हे औषधी वापरायची जरूरत नाही. इमॅक्टिन एक फवारणी काढायची, फवारणी गॅप द्यायची आणि रिपीट रिपीट ती फवारणी काढायची. आता आम्ही जे ट्रीटमेंट करू याच्यामध्ये एक फायदा असा आहे की हे जे फूल आणि फुलापासून जे चरपट तयार होतात ते लवकर तयार होतात, जो पिरियड एक सारखा येऊन जाते. हे एक सेम आज आणि उद्या आणि काही फुलात ताकद नसते ती येऊन जाते. त्यामुळे चांगल्या प्रकारचं बायोस्टिम्युलंट दिलं तर जास्त फायदा होऊन जाईल. आणि एखादं चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक घेऊन घ्यायचं. आता फुलं आणि चरपट असताना झाडी ताकद जास्त खर्च होते, तेव्हा एखादं बुरशीनाशक घेतलं तर ते जे पानझड होते पुढे पिवळे पडून झाडं, तर ते 15 दिवस जरी पानं टिकून राहिले झाड टिकून राहते आणि त्याचे शेंगा लवकर तयार होऊन पानाची संख्या त्याच्यासाठी पाहिजे. जेवढे पानं कमी पेशंटावर माल लागते त्या शेंगा. आता इथं खालून पानं येतात, 15 दिवसांनी जर आलो तुम्ही या शेतात, थंडी जर कमी झाली तर शेंड्यावरच तुम्हाला माल हे दिसत पानं होते, खालचे पूर्ण गळून जाते. तर कारण काय की पाण्याची कमतरता होत असते आणि पाणी जर कंटिन्यू थंडी जर राहिली तर हा प्रकार होत नाही. तर साहेब मग पाणी किती द्यावं समजा तुरीला? सगळ्यात चांगली गोष्ट आहे हा प्रॉपर पिरियड आहे आत्ता, आणि एक पाणी 70-80% चरपटे झाले की तेव्हा द्यायची, बस सोडून द्यायची. आता ऑलरेडी एक पाणी आपण सोडलं कारण पाणी जेवढं होतं यावर. स्टार्टअपला पाणी द्यायचं कामच नाही पडलं ना, कवलच होती जमिनीमध्ये. आता कशासाठी पाहिजे, खाली ओल भरपूर आहे पण ही 4 फुटाची जे जमीन थाकते. आता भेगा पडल्या की तिथं जे अन्न ग्रहण करणाऱ्या पांढऱ्या मुळं असतात ते ब्रेकअप होतं, त्या परत जिवंत होतं, तो तेवढा माल ते झाड सोडून देतो. हा फरक आहे. नाही याच्यात वाई केली तुम्ही तर ते भेगा जर मिटल्या तर 15 दिवस रोटर जर आता मी पाटील रोटर मारले लाईट वाळते त्यांना काय झालं, पूर्ण जागा असा घागरा ओलसर झाला आणि म्हणून सोकलंय खाली ओलच आहे. ओला आहे ना, ओला आहे ना, पण ही ओल आपल्या कामाची नाही. पिकाला किती पाहिजे, 8 इंचाची ओल सगळ्यात महत्वाची. आणखी ब्रेकअप करत चालते आणि हे जर वापसा नाही आलं ते पिकही पिकणार नाही, कारण जमिनीला हीट गरमीशिवाय ते पिकणारच नाही. याला जर तुम्ही हीट नाही भेटली ना तर हे पोषण कधीच तयार नाही. थंडीमध्ये